नमस्कार मित्रांनो, सरळ एज्युकेशनच्या आजच्या या विशेष भागात मी रवींद्र तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. शिक्षण हा सर्व मुलांचा मूलभूत अधिकार आहे. बहुसंख्य मातापिता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी चांगले गुण मिळवून प्रगती करतात, तर काही विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करणं शक्य होत नाही. चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळवून देखील का मुलांची अभ्यासात हवी तशी प्रगती होत नाही? शैक्षणिक समस्यांपासून मुक्त होऊन आज विद्यार्थ्यांना शिक्षणात सर्वोत्तम प्रगती कशी साधता येईल हे दर्शवणारा आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा विशेष भाग आम्ही आज तुमच्यासमोर सादर करत आहोत. आज बहुसंख्य मातापिता त्यांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होत नसल्यानं नाराज असतात. आपल्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसल्यानं ते सतत चिंतित असतात. काही आईवडील त्यांच्या मुलांमध्ये असलेल्या शैक्षणिक उदासीनतेमुळे चिंताग्रस्त असतात, तर काही पालक त्यांच्या मुलांना भरपूर परिश्रम करूनही समाधानकारक गुण मिळत नसल्यानं काळजीत असतात. मात्र आता अशा सर्व शैक्षणिक समस्यांवर एक शाश्वत उपाय तुम्हाला मिळणार आहे. तो नक्की कोणता, यासाठी पाहत रहा आमचा हा भाग. माता पिता हे आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, त्यांची उत्तम शैक्षणिक प्रगती व्हावी अशी आशा करत असतात. मुलंही शिकत असताना आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहत असतात. आपला मुलगा व मुलगी चांगलं शिक्षण घेऊन डॉक्टर अथवा इंजिनियर व्हावेत अशी इच्छा अनेक पालक मनी बाळगतात. त्यासाठी मोठं कर्ज काढून आपल्या मुलांना शहरातल्या सर्वोत्तम शाळा व महाविद्यालयात ते प्रवेश मिळवून देतात. मात्र असं असूनही अनेक मुलांची शैक्षणिक प्रगती होत नाही. आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलंही भरपूर परिश्रम घेतात, मात्र अपेक्षेप्रमाणे गुण प्राप्त न होणे, अभ्यास करताना एकाग्रता न होणे, अभ्यास करूनही तो लक्षात न राहणे, परीक्षेवेळी संभ्रम अवस्था निर्माण होणे, शाळेत शिकवलेले समजण्यास कठीण जाणे, शिक्षण अर्धावर सोडण्याचा विचार मनात येणे, अभ्यासातील आवड निघून जाणे, अशा समस्यांचा तुमची मुलंही सामना करत असतील तर त्यासाठी त्यांना दोषी ठरवू नका. त्यासाठी तुमचं राहतं घर आणि तुमच्या मुलांवर प्रभाव असलेले चार विज्ञान कारणीभूत आहेत. तुमच्या मुलांच्या शैक्षणिक अधोगतीसाठी या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणतेही कारण नाही. डायरेक्शन सायन्स म्हणजेच दिशा विज्ञान, स्ट्रक्चर सायन्स म्हणजेच इमारत संरचना विज्ञान, एनर्जी सायन्स म्हणजेच ऊर्जा विज्ञान आणि चक्र सायन्स म्हणजेच सप्तचक्र विज्ञान. हे चारही विज्ञान तुमच्या मुलांसाठी योग्यरित्या कार्यान्वित असतील तर तुमचा मुलगा वा मुलगी त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या समस्यांपासून कायमची मुक्ती मिळू शकतात. विद्यार्थी सामना करत असलेल्या शैक्षणिक समस्यांवरील सरळ उपाय डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजी यांनी शोधून काढले आहेत. डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजी सामाजिक कार्याला वाहून घेतलेली एक महान व्यक्ती. गरिबांचे अश्रू पुसणारे जीवनदाता, लाखो लोकांच्या घरात दीप प्रज्वलित करून त्यांचे अज्ञान दूर करणारे वासरमणी, ओंकारम सृष्टिसारम विधिविधिलिखितम मोक्षदक्षम सुभिक्षम
गेल्या 18 वर्षापासून भारतीय संस्कृतीवर आधारित सरळ वास्तूद्वारे देशातील प्रत्येक शहर आणि गावागावातील घरांमध्ये सुखी समाधानी जीवनाचा नंदादीप प्रज्वलित करून गुरुजी लोकांचे जीवन प्रकाशमय करण्याचं कार्य अखंडितपणे करत आहेत. सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्य करत असतानाच लोकांचं कल्याण व्हावं यासाठी डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजी यांनी एक निर्धार केला. आणि त्या निर्धाराच्या दिशेने त्यांनी सुरू केलेलं कार्य आज देशभरात उत्तमरित्या सुरू आहे. डायरेक्शन सायन्स, स्ट्रक्चर सायन्स, एनर्जी सायन्स आणि चक्र सायन्स हे चारही विज्ञान विद्यार्थ्यांच्या जीवनात खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या विज्ञानांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधणं सहज शक्य आहे. त्यापैकी महत्त्वपूर्ण असलेल्या डायरेक्शन सायन्सद्वारे विद्यार्थी जगाशी जोडला जातो. मात्र हे विज्ञानच कार्यान्वित नसेल तर विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड निर्माण होत नाही. त्याला शिक्षण घेताना वेगवेगळ्या स्वरूपात अडचणी येतच असतात. अभ्यास मी कितीही चांगला केला तरी मी 2 वर्ष लगातार फेल झाले. मी स्टडी करूनही मला चांगला रिझल्ट येत नव्हता आणि जेही काही मी वाचेल वगैरे तर ते मला तिथे पेपरमध्ये नीट लिहिता येत नव्हतं आणि त्यामुळे मी 2 वर्ष लगातार फेल झाली. आणि जसंही माझा प्रॉब्लेम होता तसाच माझ्या बहीण भावांचाही होता. कोणत्याही एक्झाममध्ये सक्सेस मिळत नव्हती, त्याने एक टेन्शन वाढलं होतं आणि लाईफमध्ये पुढे काही फ्युचर आहे की नाही असा एक प्रश्न निर्माण झाला होता. नाशिक शहरातील भुजबळ कॉलेजमध्ये इंजिनियरचं शिक्षण घेणारी गायत्री आव्हाड हिला आणि तिच्या भावंडांना अभ्यास करूनही परीक्षेत चांगले गुण मिळत नव्हते. नाशिक मधील जिवाळे येथील रहिवासी संजय आणि राजेंद्र आव्हाड यांच्या संयुक्त कुटुंबातील सर्वच मुलांना त्यांच्या अभ्यासात समस्या येत होत्या. कितीही अभ्यास केला तरी तो त्यांच्या लक्षात राहत नव्हता. अभ्यास करायला बसलं तर त्यात त्यांची एकाग्रता होत नव्हती. त्यांचं सर्व लक्ष टीव्ही आणि खेळावरच असायचं. परिणामी अनेकदा अनपेक्षित निकाल लागायचा, त्यामुळेच सर्वजण निराश असायचे. गायत्री आणि तिच्या भावंडांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्या ओळखून त्यांच्या पालकांनी सरळ एज्युकेशनची सेवा घेतली. त्यातीलच डायरेक्शन सायन्समुळे अवघ्या 7 दिवसातच सर्व मुलांची अभ्यासात आवड निर्माण होत असल्याचं त्यांना जाणवलं. खूप वेळा जेव्हा स्टडी करायला आम्ही सुरुवात करायचो तेव्हा ते लक्ष अभ्यासाकडे नसून ते टीव्हीकडे किंवा बाहेर खेळण्याकडे असंच असायचं माझ्या बहीण भावांचं. आणि माझंही कितीही कॉन्सन्ट्रेशन केलं तरी तो स्टडी लक्षात राहत नसायचा. सरळ वास्तुतज्ञांनी आम्हाला आमच्या बर्थडेटनुसार दिशा वगैरे सांगितल्या, ड्रेसचे कलर्स, पुन्हा कोणत्या दिशेला अभ्यास करायचा आणि झोपण्याची दिशा हे सर्व सांगितलं. आणि त्या फॉलो करून आता आम्ही सगळेजण अभ्यास करत आहोत आणि मी आणि माझे 6 बहीण भाऊ सगळेजण अभ्यासामध्ये चांगली प्रगती करत आहेत. घरात स्ट्रक्चर सायन्स म्हणजेच संरचना विज्ञानाच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणात ऊर्जेचं उत्तम संतुलन कसं राखावं याची माहिती सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांकडून आव्हाड यांना देण्यात आली. त्याचा योग्य पद्धतीनं अवलंब केल्यानं अवघ्या 15 दिवसातच आव्हाड कुटुंबातील सर्व मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यात त्यांची प्रगती झाली. स्ट्रक्चर सायन्समुळे घरात आता शांत आणि चांगलं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे गायत्रीसह तिच्या भावंडांना आता अभ्यास करताना पहिल्यासारखा कंटाळा येत नाही. उलट अभ्यासाबाबतचा त्यांचा उत्साह आणखीनच वाढलाय. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी फॉलो केल्यामुळे आमच्या घरामध्ये एक शांततेचं आणि चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. घरातील भांडणे वगैरे सगळं बंदच झाले आहेत ऑलमोस्ट. त्यामुळे अभ्यासाकडे सगळ्यांचं लक्ष लागतं आणि अभ्यास करण्याला उत्साहही येतो आणि तो कंटिन्युअसली करतानाही थकवा जाणवत नाही किंवा बोर होत नाही.
आणि पेपरमध्ये त्याचा जो रिफ्लेक्शन आहे ते दिसतंच आहे की माझे रिझल्ट चांगले येत आहेत, मार्क्स चांगले मिळत आहेत. आता माझा रिझल्ट जो आला आहे तो हायेस्ट सेकंड क्लास आहे. इतकंच नाही तर सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी ऊर्जा विज्ञानाबद्दल केलेल्या मार्गदर्शनाचा गायत्री आणि तिच्या भावंडांनी योग्यरित्या अवलंब केला आणि 30 दिवसात त्यांच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा कमी झाली आणि त्या ठिकाणी धनात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढला. त्याचा परिणाम म्हणजे आव्हाड कुटुंबातील सर्व मुलं आता स्वतःहून अभ्यास करत आहेत. या सर्वांना अभ्यास करताना पहिल्यासारखा थकवा अथवा कंटाळा येत नाही. कोणतीही व्यक्ती रात्री झोपल्यावर सर्वात जास्त ऊर्जा प्राप्त करत असते. त्यासाठी माणसाची सप्तचक्र जागृत होणं गरजेचं असतं. मुलांच्या शिक्षणात देखील प्रगतीसाठी आव्हाड यांनाही सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी दिशांच्या माध्यमातून सप्तचक्र कार्यान्वित करण्याची माहिती दिली. त्याचा योग्यरित्या अवलंब केल्यानं 60 दिवसात गायत्री आणि तिच्या भावंडांना त्याचा लाभ झाला. त्यांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होऊन त्यांना चांगले गुण मिळाले. खूप वेळा असं होतं, आपण जेव्हा फेल होतो तेव्हा मन नाराज होतं आणि आपली काही करण्याची इच्छा राहत नाही. असं प्रत्येक स्टुडंटसोबत होतं आणि ऑलमोस्ट टाईम स्टुडंट्स फेल झाल्यानंतर, फक्त फेलचा रिझल्ट बघितल्यानंतर खूप निराश होऊन सुसाईड करतात आणि त्याचा त्यांना काही प्रॉफिट होत नाही, पण उगाच त्यांना त्यांची लाईफही गमवावी लागते. आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांना जे नेहमी फेल होतात त्यांना माझा एवढा संदेश आहे की सरळ वास्तूचा यूज करून जर मी माझं फ्युचर एक चांगल्या दिशेने नेऊ शकते तर ते तुम्हीही करू शकता. एकदा तुम्ही ही सरळ वास्तू करून बघा, याने तुम्हाला कोणताही वाईट परिणाम होणार नाही, पण जे तुम्हाला चेंजेस दिसतील ते तुमच्या लाईफमध्ये आणि फ्युचरमध्ये खूपच महत्त्वाचे असतील. अभियांत्रिकेच्या तृतीय वर्षात असलेल्या गायत्रीला सरळ एज्युकेशनचा अवलंब करण्या अगोदर अभ्यासात वाचलेलं लक्षात राहत नव्हतं, तिला चांगले गुणही मिळत नव्हते. सरळ एज्युकेशनचा अवलंब केल्यानंतर आता गायत्रीचं अभ्यासात चांगलं लक्ष लागते, त्यामुळे तिला चांगले गुणही मिळाले. अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या गायत्री आणि तिच्या भावंडांच्या शिक्षणात 7 ते 180 दिवसात प्रगती झाली. अभ्यास करूनही चांगले गुण मिळत नसलेल्या या सर्वांनाच आता चांगले गुण मिळाले. शैक्षणिक समस्यांनी हैराण झालेल्या गायत्रीला सरळ एज्युकेशनमुळे उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली. सरळ एज्युकेशनमुळे आपल्या व भावंडांच्या शिक्षणात झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल तिने गुरुजींचं मनापासून आभार व्यक्त केले आहे. मी आता इंजिनिअरिंगला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की चंद्रशेखर गुरुजी हे स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असताना त्यांनी ही एक सुविधा सुरू केली आहे सर्वसामान्य लोकांसाठी. त्यांच्या जीवनातील प्रॉब्लेम संपवण्यासाठी त्यांनी एक काम हाती घेतलं आहे आणि ते खूप झपाट्याने वाढतही आहे, कारण की त्याचा खूप सारा जो चांगला रिझल्ट आहे तो दिसतो आहे. आणि मी चंद्रशेखर गुरुजींचे खूप आभार मानते की त्यांनी ही सुरुवात केली, त्यामुळेच आज मी माझ्या फ्युचरला चेंज करू शकते. जीवनात डायरेक्शन सायन्स, स्ट्रक्चर सायन्स, एनर्जी सायन्स आणि चक्रा सायन्स या चारही विज्ञानांचा वापर करून कोणतीही शैक्षणिक समस्या दूर होऊ शकते. तुमचा मुलगा अथवा मुलगी ही शालेय, महाविद्यालयीन, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन किंवा MPSC आणि UPSC अशा कोणत्याही पातळीवरचं शिक्षण घेत असेल, त्यांना जाणवणाऱ्या सर्व समस्या या चार विज्ञानांच्या मदतीनं दूर होतात. अशाच शैक्षणिक समस्या रजनताई यांच्या मुलींना भेडसावत होत्या. पोरी म्हणजे खूप म्हणजे मेहनत करून पण त्यांना पाहिजे तसे पर्सेंटेज मिळत नव्हते. सर्व वस्तू करण्यापूर्वी माझी मुलगी मोठी पण अभ्यास करायची,
पण त्याप्रमाणे तिला म्हणजे थोडं लक्ष कमी लागायचं अभ्यासामध्ये. दुसरी मुलगी खूप म्हणजे प्रयत्न करायची, पण तेवढे तिला मनासारखे असे पर्सेंटेज नाही मिळायचे शाळेमध्ये. पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व परिसरात शाळे शिकणाऱ्या या आहेत रेणुका, रेश्मा आणि रिद्धी. या तिघींनाही अभ्यासात हवं तसं यश मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यात अपयश येत होत. पालघर येथील कोणकरवाडीतील रहिवासी रजनीताई आणि राजकुमार भगत यांच्या रेणुका, रेश्मा आणि रिद्धी या तिन्ही मुलींना सतत अभ्यास करून देखील चांगले गुण मिळत नव्हते. मोठ्या मुलीचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. मुलीच्या शिक्षणात येणाऱ्या समस्या ओळखून भगत दाम्पत्यानं सरळ एज्युकेशनची सेवा घेतली. त्यातील डायरेक्शन सायन्समुळे अवघ्या 7 दिवसातच त्यांच्या मुलींमध्ये सकारात्मक बदल झाल्याचं त्यांना जाणवलं. आम्ही सर्व वस्तूचं हे केल्यावर त्यांनी आम्हाला तसं तिने कुठल्या दिशेला अभ्यासाला बसायचं, किती तास म्हणजे तिने मन लावून अभ्यास केला पाहिजे, त्याप्रमाणे तिने केलं आणि त्याप्रमाणे तिला आता चांगले 12वीला चांगले मार्क मिळाले आणि व्यवस्थित पास झाले. घराच्या स्ट्रक्चर सायन्स म्हणजेच इमारतीचं संरचना विज्ञान आणि एनर्जी सायन्स अर्थात ऊर्जा विज्ञानाच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणात ऊर्जेचं उत्तम संतुलन कसं राखावं याची माहिती सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांकडून देण्यात येते. भगत कुटुंबियांना ही माहिती मिळाल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीनं अवलंब केल्यानं 15 दिवसातच त्यांच्या मुलींच्या शिक्षणात येत असलेल्या अडचणी दूर झाल्या आणि 30 दिवसांनंतर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यानं केलेला अभ्यास सर्व मुलींच्या लक्षात राहू लागला. त्या नियमाप्रमाणे अभ्यास करायला लागल्या आणि मग ते त्यांच्या लक्षात राहू लागलं. 2 तास जरी बसल्या रोजच्या तरी पण नियमित बसायच्या आणि व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित परीक्षेत पास झाल्या त्या. सतत क्रियाशील राहणं हे विद्यार्थ्यांसाठी केव्हाही चांगलंच, त्यासाठी त्यांची सप्तचक्र जागृत होणं गरजेचं असतं. मुलींच्या शिक्षणातील प्रगतीसाठी रजनीताई यांनाही सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी दिशांच्या माध्यमातून सप्तचक्र कार्यान्वित करण्याची माहिती दिली. त्याचा त्यांनी स्वतः आणि त्यांच्या मुलींनी योग्यरित्या अवलंब केला आणि त्यानंतर 60 दिवसात रजनीताई यांच्या तिन्ही मुलींनाही त्याचा लाभ झाला. आज त्यांच्या मुलींची शैक्षणिक प्रगती होऊन त्यांना परीक्षेत उत्तम गुण मिळाले. दोन नंबर मुलीला 10वीला 89.80 मिळालेले आहेत, त्यामुळे आम्ही खुश आहोत. आणि दुसरी पण 12वीला होती, ती पण व्यवस्थित चांगल्या मार्काने 65ने पास झाली. 3 नंबर मुलगी आहे, तिला पण चांगले व्यवस्थित मार्क भेटतात आणि चांगली अभ्यासामध्ये. इयत्ता 12वीमध्ये शिकणारी रजनीताई यांची मोठी मुलगी रेणुका हिचं सरळ एज्युकेशन करण्याअगोदर अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सरळ एज्युकेशन केल्यानंतर अभ्यासात लक्ष लागून रेणुकाला परीक्षेत 65% गुण मिळाले. इयत्ता 10वी शिकणाऱ्या रजनीताई यांची द्वितीय मुलगी रेश्मा हिचा सरळ एज्युकेशन अगोदर समाधानकारक निकाल लागत नव्हता. सरळ एज्युकेशन केल्यानंतर रेश्माला 89% गुण मिळाले. इयत्ता 10वी शिकणारी रेश्मा आणि 12वीची परीक्षा दिलेली रेणुका तसंच त्यांची लहान बहीण रिद्धी यांची शिक्षणात 7 ते 180 दिवसात प्रगती झाली. अभ्यासाला बसल्यावर या तिघींच्याही लक्षात राहत नव्हतं, त्यामुळे त्यांना परीक्षेत काय लिहावं ते समजत नसे. परिणामी त्यांना हवे तसे गुण मिळत नव्हते. मात्र आज तिघींनाही पहिल्या तुलनेत चांगले गुण मिळालेत. रेणुकाला 12वीत 65%, तर रेश्मा हिला 89%पेक्षाही अधिक गुण मिळाले. आपल्या मुलींच्या शैक्षणिक प्रगती करता त्यांनी गुरुजींना धन्यवाद दिले आहेत. त्या आमच्या जीवनामध्ये त्यांनी आम्हाला एक खूप मोठा सल्ला दिलाय. त्यांना आम्ही म्हणजे आमचे गुरुच मानतो असे मोठे, आणि
ते आम्हाला देवासारखे धावून आले आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. डायरेक्शन सायन्स, स्ट्रक्चर सायन्स, एनर्जी सायन्स आणि चक्र सायन्स या चारही विज्ञानांमुळे प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवर शिक्षण घेणाऱ्या मुलांप्रमाणेच 10वी आणि 12वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही समस्या दूर होतात. प्रसन्नकुमार धामणे यांचाही मुलगा निखिल आणि मुलगी सेजल हे दोघेही शैक्षणिक समस्यांचा सामना करत होते. सर्वात तू करण्यापूर्वी माझ्या मुलं कोणत्या देशाला बसून कुठे बसून अभ्यास करत होते. माझा मुलगा निखिल धामणे हा 10वीला चांगले टक्के मार्क आहे त्याला, पण 12वीलासुद्धा असताना अभ्यास करत नव्हता. पहिल्यांदा अभ्यास तो 15-20 मिनटं बसला का पळायचा, कायम बाहेर फिरणं हे ते करायचा. आणि त्याचप्रमाणे माझी मुलगी ही सुद्धा पहिले अभ्यासात मन लागत नव्हतं तिचं. अहमदनगर मधील राहता या गावात 12वी सारख्या महत्वपूर्ण वर्षात शिक्षण घेणारा निखिल आणि इयत्ता 10वीत असलेली सेजल सांगूनही वेळेवर अभ्यास करत नव्हते. दोघांचं अभ्यास करताना मन लागत नव्हतं. अहमदनगर जिल्ह्यातील राहता या गावातील रहिवासी प्रसन्नकुमार धामणे यांचा मुलगा निखिल आणि मुलगी सेजल यांना त्यांच्या अभ्यासात समस्या येत होत्या. 10वी आणि 12वी सारखे महत्त्वपूर्ण वर्ष असून देखील हे दोघेही गांभीर्यानं अभ्यास करत नव्हते. निखिल आणि सेजल या दोघांचंही अगोदर अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्या ओळखून प्रसन्नकुमार यांनी सरळ एज्युकेशनची सेवा घेतली. त्यातील डायरेक्शन सायन्समुळे अवघ्या 7 दिवसात त्यांच्या मुलांच्या अभ्यासात रस निर्माण होत असल्याचं त्यांना जाणवलं. सर्वात तू करण्यापूर्वी माझ्या मुलं कोणत्या देशाला बसून कुठे बसून अभ्यास करत होते, पण सर्वास्तू तज्ज्ञ आम्ही सर्वास्तू जेव्हा करून घेतले त्यावेळेस ते तज्ज्ञ आले आमच्याकडं आणि त्यांनी आमच्या मुलांना सर्वास्तू केल्यानंतर जे दिशा दिले त्या दिशेंना मुलं तोंड करून अभ्यास करतात आणि त्याच्यातून त्यांना हा फायदा झालेला आहे. घरात स्ट्रक्चर सायन्स म्हणजे संरचना विज्ञानाच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणात ऊर्जेचं उत्तम संतुलन कसं राखावं याची माहिती सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांकडून देण्यात आली. त्याचा योग्य पद्धतीनं अवलंब केल्यानं 15 दिवसातच प्रसन्नकुमार यांच्या मुलांच्या शिक्षणातील आवड वाढल्याचं दिसून आलं. या व्यतिरिक्त दोघेही संगीत विशारद सारख्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. इतकंच नाही तर सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी ऊर्जा विज्ञानाबद्दल केलेल्या मार्गदर्शनाचा प्रसन्नकुमार यांच्या मुलांनी योग्यरित्या अवलंब केला आणि 30 दिवसात त्यांच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन त्या ठिकाणी धनात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढला. त्याचा परिणाम म्हणजे निखिल आणि सेजल आज स्वतःहून जबाबदारीनं अभ्यास करतात. त्यासाठी प्रसन्नकुमार यांना त्यांच्या मुलांना पहिल्यासारखं वारंवार अभ्यास करायला सांगावं लागत नाही. संगीत विशारदची पहिली परीक्षा दोन्ही मुलं माझे पास झालेली. मी स्वतः आध्यात्मिक असल्यामुळे त्यांना संगीत क्षेत्रामध्ये अध्यात्माची आवड निर्माण झाली आणि मुलगीसुद्धा माझी चांगली हुशार आहे, ती आता सध्या 10वीला आहे. आणि दोन्हींनी आता क्रीडा स्पर्धा होत्या, इथं गायन स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये दोघांना यश मिळालेलं आहे. सर्व वास्तूमुळे त्यांचं व्यवस्थित अभ्यासाची जी पूर्तता आहे ती चालू आहे आणि आम्हालाही लापण्याची गरज नाही त्यांना. जीवनात ऊर्जा प्राप्त करण्यासाठी माणसाची सप्तचक्र जागृत होणं गरजेचं असतं. प्रसन्नकुमार यांनाही सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी दिशांच्या माध्यमातून सप्तचक्र कार्यान्वित करण्याची माहिती दिली. त्याचा योग्यरित्या अवलंब केल्यानं 7 दिवसातच त्यांच्या मुलांनाही त्याचा लाभ झाला. त्यांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होऊन त्यांना चांगले गुण मिळाले. प्रसन्नकुमार धामणे यांचा मुलगा निखिल व मुलगी सेजल यांचं सरळ एज्युकेशन करण्या अगोदर अभ्यासात मन लागत नव्हते. सरळ एज्युकेशन केल्यानंतर दोघेही स्वतःहून अभ्यास करतात, त्यात मनही लागते.
इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये शिकणाऱ्या सेजल आणि निखिल यांची 7 ते 180 दिवसातच शैक्षणिक प्रगती झाली. दोघांनीही क्रीडा स्पर्धेतच यश मिळवले तर वर्गात तृतीय क्रमांकही पटकावला. आपल्या मुलांच्या शिक्षणात झालेल्या या सकारात्मक बदलांबद्दल त्यांनी गुरुजींचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. माझी एक विनंती असन का, सर्व वास्तू हे काही चमत्कार नाही, पण त्यामध्ये आपले तोडफोड किंवा काही करण्याची आपण म्हणतो वास्तुशास्त्र, त्याचं करण्याची गरज नाही. आणि माझी एक विनंती राहील का, त्यांनीसुद्धा सर्व वास्तू करून घ्यावी आणि आपलं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित घालावं अशी मी त्यांना विनंती करतो. आताच तुम्ही पाहिलं की 4 विज्ञानांच्या मदतीनं कशाप्रकारे 7 ते 180 दिवसात सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या शिक्षणातील सर्व समस्यांपासून कायमची मुक्ती मिळवत शैक्षणिक प्रगती साधली. त्यासाठी सरळ एज्युकेशन तज्ज्ञांनी या सर्वांच्या घरात नेमकं काय सांगितलं हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. सरळ एज्युकेशनमध्ये तज्ज्ञांनी सांगितलेले मार्ग. आपण दिलेल्या वेळेनुसार सरळ एज्युकेशनचे तज्ज्ञ आपल्या घरी येऊन नकाशा बनवतील. आपल्या कुटुंबातील व्यक्तींची जन्मदिनांक ते घेतील. आपल्या घराचा नकाशा नंतर ते मुख्य कार्यालयात पाठवतील. मुख्य कार्यालयातील तज्ज्ञ त्या नकाशाचे परीक्षण करतील. यात तुमच्या घराची कोणतीही तोडफोड केली जात नाही. 4 विज्ञानांचा कसा वापर करायचा याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाईल. आपल्या मुलांच्या शिक्षणाची दिशांची माहिती देणारा चार्ट तुम्हाला ईमेल अथवा व्हॉट्सअपद्वारे पाठवला जाईल. सरळ एज्युकेशनच्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या सल्ल्याचे आपण पूर्णपणे पालन केल्यावर मुख्य कार्यालयातील तज्ज्ञ व्हॉट्सअप कॉल करून त्याचे परीक्षण करतील. समस्यामुक्त शिक्षण हाच गुरुजींचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती त्यांना साधायची आहे. डायरेक्शन सायन्स म्हणजे दिशा विज्ञानाचा वापर केल्यावर अवघ्या 7 दिवसात विद्यार्थ्यांचा शिक्षणातला रस वाढू लागतो. स्ट्रक्चर सायन्स म्हणजेच इमारत संरचना विज्ञान, याचा अवलंब केल्यानंतर 15 दिवसातच मुलांच्या अभ्यासात सकारात्मक बदल होतात. एनर्जी सायन्स अर्थात ऊर्जा विज्ञानाच्या सरळ नियमाचे पालन केल्यानंतर मुलं स्वतःहून अभ्यास करू लागतात. चक्र सायन्स म्हणजे सप्तचक्र विज्ञानाचे अनुकरण केल्यामुळे 60 दिवसात मुलांच्या शरीरातील सप्तचक्र कार्यान्वित होऊन चांगले गुण मिळवण्याची क्षमता त्यांना प्राप्त होते. आजचा विद्यार्थी हाच उद्याचा सृजन नागरिक आहे. शिक्षण हे जगाला बदलवून टाकणारे एक प्रभावी माध्यम आहे. त्यासाठी सरळ एज्युकेशन अभियानाला सर्वांनी हातभार लावून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नती करता प्रयत्न करूया. निसर्गाशी समरस असलेल्या या 4 विज्ञानांमुळे जीवनातील असंख्य समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग मिळतो. आतापर्यंत लाखो लोकांनी सरळ एज्युकेशनचा अवलंब करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या समस्यांपासून समाधान मिळवलं आहे. आपल्या घरात देखील मुलांच्या शिक्षणात काही समस्या येत असतील तर तुम्हीही सरळ एज्युकेशनची सेवा घेऊन अशा समस्यांपासून कायमची मुक्ती मिळवू शकता. सरळ एज्युकेशनची सेवा घेण्यासाठी तुम्ही आम्हाला 9223303355 आणि 9619000045 या क्रमांकांवर कॉल करू शकता. आजच्या या विशेष भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया सरळ एज्युकेशनच्या पुढील विशेष भागात नवीन विद्यार्थ्यांच्या नवीन अनुभवांसोबत. तोपर्यंत नमस्कार.